राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विलीनीकरणाची त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या 3 आठवड्यांपासून राज्यातील प्रवासी जनता परेशान आहे. राज्यातलं दळणवळण थंडावलेलं आहे. या परिस्थितीमध्ये लूट सुरू आहे. खाजगी वाहतूकदार त्यांना पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्या भाड्याने लोकांची वाहतूक करत आहेत. वास्तविक विलीनीकरण हा जो मुद्दा आहे हा शक्य आहे का? तर 1951 सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा जो कायदा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे त्यानुसार राज्यांनी त्या त्या राज्यांमध्ये आपली महामंडळं निर्माण करावीत आणि त्याद्वारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी असं ठरलेलं आहे. पण आता झालं आहे असं की या महामंडळाद्वारे जे ड्रायव्हर कंडक्टर ज्यांचा मूळ धंदा हा वाहतुकीचा आहे त्या लोकांना वेतन सरकार पाहिजे त्या पद्धतीने देऊ शकत नाही आहे. किमान वेतन कायदा जरी लागू असला तरी तुटपुंज्या पगारामध्ये ही लोकं 8-8 तास नोकरी करतात आणि त्यामुळे आत्ता सगळ्या संघटनांचं नेतृत्व नाकारून राज्यातील एसटी कामगारांनी उत्स्फूर्तपणे संप सुरू केला आहे. या संपाच्या मुळाशी जेव्हा जाऊ तेव्हा असं लक्षात येईल की एका नवीन लागलेल्या चालकाला आणि कंडक्टरला म्हणजे ड्रायव्हरला आणि कंडक्टरला अशा दोघांनाही अतिशय अल्प उत्पन्न म्हणजे पगार मिळतो आणि या पगारातनं त्यांचं भागत नाही म्हणून 34 कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. सरकार दरवेळेस कामगार संघटनांशी करार करतं पण यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे की कुठली कामगार संघटना या संपाचं नेतृत्व करत नाही आहे. कामगारांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला आहे. आत्ता 3-या आठवड्यामध्ये जेव्हा सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे तेव्हा काही अंशी हा संप तुटायला सुरुवात झाली आहे. पण हा संप तुटताना मोठं हिंसक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.